तुम्ही मुलांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी एकत्रित विचार करूया हे पुस्तक वाचत आहे. खर तर हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे थिंकिंग टुगेदर. अहिल्याचारी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, ज्याचा अनुवाद अनुजा हर्डीकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची स्कूल बॅग ही दिवसेंदिवस वजनाने जड होत चालली आहे. शाळेमध्ये त्यांना पाठ्यपुस्तक शिकवण्यामध्ये फार भर दिला जात आहे, पण खरंच पालकांची आणि शिक्षकांची एवढी जबाबदारी आहे का की मुलांना शाळेतील पाठ्यपुस्तकातील पाठ शिकवणे? खर तर पालक आणि शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे. मुलांना शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तकातील धडे शिकवण्यासोबतच नैतिक मूल्य शिकवणंही गरजेचं आहे. आणि नैतिक मूल्य काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे शिकवल्यासारखं शिकवता येत नाही. त्यासाठी पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये संवाद आणि चर्चा घडून आणल्या पाहिजे. त्यांच्या सभोवतालचं जग, माणसं, पर्यावरण या सगळ्यांबद्दल त्यांना चर्चा किंवा संवाद करता येईल यासाठी हवी ती मदत पालक आणि शिक्षक म्हणून आपण केली पाहिजे. धर्म म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, मन, भावना, विचार यांचा नेमका अर्थ काय, आत्मनिर्भर होणं, वाटून घेण्यातला आनंद घेणं, नातेसंबंध, स्पर्धा, सौंदर्य यांचं जगण्यातलं स्थान काय, या सगळ्या विषयांवर अत्यंत सहृदयतेने विश्वासानं मुलांशी चर्चा करत हे पुस्तक शिक्षक मुलांना नवा दृष्टिकोन बहाल करते. आपल्या सर्वांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असते. कोणाला वाहने चालवण्याची भीती वाटते, तर कोणाला पाण्याची भीती वाटत असते. कोणाला अंधाराची भीती वाटते, तर कोणाला भूताची भीती वाटते. अशा प्रकारे आपल्या सर्वांना विविध गोष्टींची भीती वाटत असते. आज मी या पुस्तकामधील भीतीवर मात कशी करायची हा भाग वाचून दाखवणार आहे. चला तर वाचूयात भीतीवर मात कशी करायची. त्या सर्व मुली वसतिगृहात राहत होत्या आणि त्या दिवशी सकाळी सर्वजणी नदीकाठी बसल्या होत्या. काल रात्री दिवे घालवल्यावर तो धमाका तुम्ही ऐकला का? लाल स्वेटर मधल्या मुलीने विचारले. मी एवढी घाबरले, काय झाले नक्की? मला माहित नाही, पण मीही घाबरले. खूप काळोख होता म्हणून बाहेरही पडता येत नव्हते, शैला म्हणाली. काळोखात जायला मला अजिबात आवडत नाही, काहीतरी भयंकर घडेल असे वाटत राहते, अनिताने आपले मत मांडले. तुला कशाची भीती वाटते? दुसऱ्या मुलीने विचारले. सापांची, ती म्हणाली आणि सगळ्या हसल्या. ललिता, तुला कशाची भीती वाटते? कसलीच नाही. ललिताने संभाषणात भाग घेतला नव्हता. नदीकडे पाहत बसलेली ललिता थोडी उदास वाटत होती, पण आपले नाव तिच्या कानांवर आले आणि ती लगेच उद्गारली. हो ना, भूतांची. विचार न करता आलेले हे उत्तर होते. आश्चर्य आहे ना, प्रत्येक वेळी आपण सगळ्या गोष्टी खऱ्या मानतो. आज वर्गात आनंद सरांनी भूताची गोष्ट सांगितली आणि मी भीतीने गोठून गेले, वनिताने सांगितले. मी कशालाच घाबरत नाही, बडाया मारत सुजाता सांगत होती. सुजाता आई वडिलांसोबत अमेरिका आणि इतरही काही देश फिरून आली होती. उद्याच्या गणिताच्या परीक्षेचं काय? लाल स्वेटर मधल्या मुलीने मध्येच विचारले. तुला त्याचीही भीती वाटत नाही? अरे देवा, उद्याच्या परीक्षेचं तर मी विसरूनच गेले होते. तिचे डोळेच तिला वाटणारी परीक्षेची भीती दाखवत होते. उदास असलेली ललिता चटकन मध्येच बोलली. तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या आईचा विचार करते. तिला माझ्या बाबांची भयंकर भीती वाटते. ते दारू पितात, त्यामुळे ते रात्री घरी येतात तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच त्यांची भीती वाटते. त्याच्या बरोबर विरुद्ध आमच्या घरी आहे. माझी आई एवढी कडक आहे की माझे बाबा तिला घाबरतात. त्या अचानक त्यांना वाटणाऱ्या भीतीबद्दल भरभरून बोलू लागल्या. काही केले किंवा नाही केले म्हणून ओरडणाऱ्या शिक्षकांची भीती वाटते. आपण काहीतरी वेड्यासारखे उत्तर देऊ आणि वर्गातील मुले हसतील अशा कल्पनेने वर्गात सहभागी व्हायची भीती वाटते. किंवा कधीतरी शारीरिक शिक्षणाच्या तासाला, खेळाला किंवा नृत्याला उशीर झाला म्हणून भीती वाटते. अर्थात सर्वात महत्वाची भीती म्हणजे परीक्षेत गुण मिळवण्याची किंवा एखाद्या विषयात नापास होण्याची किंवा त्याहूनही प्रगती पुस्तक पाहून आई वडील काय म्हणतील ही भीती. याशिवाय
भावा बहिणींबरोबर होणारी तुलना आवडत नसल्याचे काहींनी सांगितले, पण आई वडील निश्चितच तुलना करणार ही देखील एक भीती। मुलांची भीती ते चिडवतील, उर्मटपणे बोलतील किंवा उद्धटपणे वागतील असे वाटते। अनेक लहान लहान भीतींनी ह्या मुलींच्या मनात घर केले आहे असे वाटत होते। पण तुम्ही निरीक्षण केले का की ह्यातील बरीचशी भीतीही भविष्यामध्ये कदाचित काही घडेल असे त्यांच्याच मनात आल्याने निर्माण झाली आहे। प्रथम मनाला काहीतरी वाईट घडेल असे वाटते आणि ताबडतोब भीतीची भावना निर्माण होते। भविष्यात काही विपरीत घडेल किंवा भूतकाळात घडलेली घटना लक्षात येणे आणि ती टाळणे म्हणजे भीती, हे तुमच्या लक्षात आले का? तुम्हाला भीती वाटते तेव्हा नेमके काय होते हे देखील लक्षात घ्या। वर्गात तुम्ही लोकप्रिय झाला नाही किंवा इतर विद्यार्थी तुमच्याबाबत काय विचार करतील किंवा त्यांना तुम्हाला त्यांच्या गटात पूर्णपणे सहभागी करून घेतले नाही तर तुम्हाला काय वाटेल? त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण तुम्ही करणार नाही का? त्यांच्यासारखा वेश, त्यांची भाषा शैली, त्यांच्यासारखे विनोद, त्यांची चाल, ते करतात त्या गोष्टीचे अनुकरण। तुमची राहण्याची, कामे करण्याची शैली जरी भिन्न असली तरी तुम्ही ती दाबणार आणि मतभेद टाळण्यासाठी ते करतील तसे करायचे ठरवणार। ह्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करत हळूहळू तुमचे विचार त्या गटाप्रमाणे बदलत जातात आणि तुम्हाला तुमचे मूळ विचार जे इतरांपेक्षा भिन्न आहेत ते व्यक्त करण्याची भीती वाटते। इतर लोक काय म्हणतील या विवंचनेत जर तुम्ही सदैव अडकलात तर स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्हाला कधीच कळणार नाही। आणि लक्षात घ्या, हे मोठ्या लोकांनाही लागू। अनेक स्त्रिया पुरुष समाज मतांना घाबरतात। इतर लोक त्यांच्या बाबत काय विचार करत असतील ह्याचा विचार करत असतात। अशा वेळी ते लहान मुलांसारखे असतात। ते स्वतः स्वतंत्र, आनंदी किंवा स्वत्वशील आणि सर्जनशील राहत नाही। आता या भीतीवरती मात कशी करायची ते पाहूया। भीतीकडे दुर्लक्ष करणे हे सर्वात उत्तम की सर्व लहान लहान भीती मनात साठवून ठेवून एक दिवस भयमुक्त होऊ असा विचार करणे। रोजच्या छोट्या भीतींना सामोरं जायला शिकणे आता शक्य झाले आहे का ह्यावर विचार करा आणि चर्चाही होऊ द्या। भीतीपासून लांब पळण्यासाठी खेळायला जाणे किंवा विनोदी चित्रपट पाहायला जाणे म्हणजे भीतीपासून सुटका झाली असे समजणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं ह्यावरती नक्की चर्चा करा। तुमच्या मुलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही यावरती नक्की चर्चा केली पाहिजे। मला विचाराल तर भीतीपासून दूर पळून किंवा कुठल्याही संकटापासून दूर पळून आपली त्याच्यातून कधीच सुटका होत नाही। म्हणजे मी चित्रपट पाहायला गेली, खेळली तर मला वाटणारी भीती ही निघून जाणार आहे का? मला तर नाही वाटत बघा। तुम्हाला काय वाटतं विचार करा। खरे तर तुम्ही मनातून घाबरलेले असताना तुमची भीती मनात दाबून ठेवून तुम्ही प्रत्येकाला सांगाल का की मी शूर आहे, मी घाबरलेलो नाही, आणि हे सांगितलं ना तुमची भीती जाणार आहे का? म्हणजे माझ्या मनात वाटणारी भीती मी माझ्या मनात दाबून ठेवली आणि मी फक्त बोलताना बोलते की मी शूर आहे, मी मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही। हे केल्यामुळे माझ्या मनातली दाबून ठेवलेली भीती ही आपोआप नाहीशी होणार आहे का? विचार करा बरं यावरती। मला विचाराल तर मला तर नाही वाटत की असं केल्यावरती माझ्या मनातली भीती जाईल म्हणून। उलट ती भीती अशीच मनात साठवून राहील। अशा लहान सहान भीती मनात साठवू नये आणि त्याचं मोठ्या भीतीत रूपांतर होऊ नये हे अधिक शहाणपणाचं आहे। त्यासाठी प्रत्येक घटनेचा विचार करा, ती कशी घडली हे पहा। भीतीला मनात मूळ धरायला जागाच देऊ नका, करून तर बघा कसं वाटतंय ते। ह्या सर्वांबाबत घरी शाळेत चर्चा करा। तुम्हाला भीती वाटणाऱ्या गोष्टी इतरांना सांगणे कदाचित मजेशीर असेल। या सर्वांबाबत तुमच्या घरी शाळेत चर्चा करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करा, संवाद करा। तुम्हाला वाटणारी भीती जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर कोणाला सांगाल त्यावेळी तुम्हालाच हसू येते किंवा तुम्हालाच मजा वाटेल बघा, एकदा करून तर पहा। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनातील भीती घालवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला चर्चा करणं, संवाद करणं, इतरांना आपल्या भावना, आपले विचार सांगणं, न घाबरता सांगणं हे फार महत्वाचं आहे। चला तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या उपायांना आपण अवलंबूयात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या लहान सहान गोष्टींबद्दलची वाटणारी भीती पळवून लावूयात। थँक्यू।